पुरस्कार आज दिनांक 6/11/22 वार रविवार केडीच उद्योग समूहामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती माहितीबद्दल तानाजी चौधरी तुम्हाला मार्गदर्शन देतील. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगण्यापूर्वी मी शेतकरी बांधवांना सांगेन, हा जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर आपण इतरांना शेअर करायला विसरू नका, कारण इतर शेतकऱ्यांच्या पर्यंत ही माहिती जाणं गरजेचं आहे बाजारपेठेची. आणि इतरांना शेअर करत असताना सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. त्याच्या साईडला एक बेल आयकॉनचं बटन आहे, तेही दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या फळांच्या सर्व फळांची व्हिडिओ, इंदापूर मार्केटची व्हिडिओ आणि पुणे मार्केटची डाळिंबाची व्हिडिओ आणि शेतकऱ्यांची माहिती, शेतकऱ्यांना आलेले अनुभव आणि बाजाराची सद्यस्थिती ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत जातील. मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता चांगल्या मालांचं प्रमाण हे मार्केटमध्ये जास्त येते पुणे मार्केटमध्ये, पण इतर मार्केटमध्ये पाहता सगळीकडे आवक घटलेली आहे. आणि मोठ्या मालांचा थोडासा जरा रेट आपल्याला जरी कमी जाणवत असेल तरी लहान मालांचं डिमांड हे खूप आहे. म्हणजे 70-80-90-100 रुपये गोटी, साधारणतः 60 ते 100 रुपये गोटी ही स्टार्ट होते आणि वर 125-150 रुपयापर्यंत ऍव्हरेजली माल जास्त जातोय. पण जर टॉप क्वालिटी असेल तर 200-250 रुपये किलो पण विक्री होते. परंतु त्या 200-250 कडे न पाहता मी नेहमी सांगतो की डॅमेज, खारडा आणि चांगल्या मालांचं ऍव्हरेज काय आपल्याला पडतंय ते 100 रुपयाच्या वर ऍव्हरेज पडतंय. 100, 110, 120, 130 रुपयेपर्यंत किंवा 140 रुपये किलोपर्यंत पण ऍव्हरेज ज्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय त्यावेळेस एकच लक्षात घ्या की जागेवर देत असताना माल विरळून आपल्याकडनं जी खरेदी केली जाते ती आता पूर्ण थांबवली पाहिजे. बरेच शेतकरी अनुभव आज या ठिकाणी घेत असताना सांगतात की आता आम्ही जागेवरती दिला तर सरसकट देऊ, जेणेकरून तुमचं होणारं नुकसान, भले तो बागेवरती जसा माल आहे तसा आपण व्यापाऱ्यांना दिला पाहिजे. कारण आपण त्यांना थोडं जर म्हणलं तरी, थोडा थोडा टिपका म्हणलं तरी बरसचा 25-30% हे रिजेक्शन केलं जातं आणि जर रिजेक्शन केलं तर आपलं नुकसान जास्त होऊ नये ही आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि आपण जर मार्केटमध्ये आल्यानंतर बदला डॅमेज हा 20-25 रुपये किलो जर आपल्याला जात असेल आणि 20-25 रुपये किलो मध्ये 500-500 रुपयाला कॅरेट बसत असेल तर जागेवरती 100-150 रुपयाला सुद्धा कॅरेट जागेवरती घेत नाही. हे शेतकऱ्यांचे अनुभव ज्यावेळेस बोलून दाखवतात. किंवा खरडा सुद्धा आज 60-70-80-90 रुपये किलो पर्यंत पुण्यामध्ये जातोय. खरं तर असे माल रिजेक्शन केले जातात आणि तेच आपल्याकडून कमी रेटमध्ये मागितले जातात. चांगला आपण ज्यावेळेस पुण्यामध्ये विकतो त्यावेळेस सुद्धा तसे माल जागेवरती थोडा थोडा टिपका असेल तरी थोडं बाजूला केला जातो आणि आपल्याला जे मिळणारं ऍव्हरेज आहे ते आपलं घटलं जाते. म्हणून मी नेहमीच सांगतोय की अजून 10-15 दिवस तर आपल्या हातात आहेत, परंतु आपण जागेवर देण्यापूर्वी एकदा मोकळं मार्केटला या आणि मगच जागेवर द्यायचे का मार्केटला आणायचे ते ठरवा. कारण पुणे हे एक सेंटर असं आहे, इथनं रेल्वे आणि लक्झरीचा एवढा बेनिफिट आहे की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये माल जातोय आणि बऱ्यापैकी या ठिकाणी मॉलची खरेदी चांगली असल्यामुळं ऍव्हरेजली पुण्यामध्ये हे रेट आपल्याला वाढते मिळत आहेत. आणि म्हणून आपण ज्यांचा माल चांगला आहे त्यांना तर मी नक्की विनंती करेल की आपल्या बागेमध्ये नक्कीच ग्राहक येत असेल तर देण्यापूर्वी, उद्या द्यायचा असेल तर आज पुणे मार्केटला या आणि मग माहिती घ्या आणि जागेवर देण्याचा प्रयत्न करू नका. आणि दुसरी गोष्ट, मधल्या काळात जास्त आवक होती, गाडीवाले नेहमी आपल्याला सांगत असतील की पुण्यात गाड्या खाली होत नाहीये, परंतु आता आवक मर्यादित झाल्यामुळं गाडी आल्याबरोबर खाली होती. फक्त एकच अडचण आहे की माशीचा पिरियड आहे, लवकर त्याची शॉर्टिंग करण्यासाठी आपली गाडी लवकर आली पाहिजे, कारण माल निवड करायला थोडासा वेळ लागतो आणि आपला अचूक माल व्यवस्थित निवडण्यासाठी जर वेळ जास्ती मिळाला तर आपल्या मालाला चांगली किंमत मिळू शकते. म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगेल की आता बरेचसे 300-400 किलोमीटर माल हे पुणे मार्केटमध्ये येत असताना मी पाहतोय, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगेल आणि जवळच्याही शेतकऱ्यांना सांगेल गाडी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पुण्यात कशी पोहोचेल याकडे आपण लक्ष द्या आणि दररोजचे अपडेट हे तपासत जा. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.